वैष्णवी आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकू आजच्या काही विशेष घडामोडींवर. जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे तसेच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून 27 गावात अमृत योजनेची सुरुवात झाली असून या योजनेमार्फत विविध कार्ये संपन्न होणार आहेत. सोनारपाडा विभागात पाण्याची टाकी, जलवाहिन्या तसेच तलाव सुशोभीकरणाचे कार्य या योजनेअंतर्गत होणार आहे. सदर कार्यांचा भूमिपूजन सोहळा सोनारपाडा तलावाजवळ संपन्न झाला. नगरसेविका सौ प्रमिला मुकेश पाटील तसेच माजी सरपंच मुकेश पाटील यांनी सदर कामांसाठी वारंवार पाठपुरावा करून या योजनेअंतर्गत गावचा विकास करण्यासाठी पाठपुरावा केला होता. सदर अमृत योजनेअंतर्गत 27 गावात 180 कोटी रुपयांच्या निधीतून विविध कार्य केली जाणार आहेत. LC इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेडला सदर कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले आहे. सोनारपाडा येथे या योजनेच्या अंतर्गत होणाऱ्या कार्याच्या भूमिपूजन प्रसंगी नगरसेविका सौ प्रमिला मुकेश पाटील, माजी सरपंच मुकेश पाटील यांच्यासह महापौर विनीता राणे, शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश म्हात्रे, माजी स्थायी समिती सभापती व नगरसेवक दीपेश म्हात्रे, काटई येथील माजी सरपंच अर्जुन पाटील, माजी नगरसेविका प्रेमा म्हात्रे, राजेश कदम तसेच LC इन्फ्राचे इंजिनियर किरण पटेल व अन्य मान्यवरांची व ग्रामस्थांची उपस्थिती होती. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात. 9320420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.